व्हिडिओचे स्टार्टिंग मी आमच्या बाप्पापासून स्टार्ट केली आहे. आमच्याकडे बाप्पा 11 दिवसासाठी असतात. त्यांची पूजा, आरती, भजन व सगळं केलं जातं. खूप मजा असते गावी हे सगळं करताना. तेच मी व्हिडिओमध्ये दाखवायचं ट्राय केलं आहे. आज आहे औसा, तो गौरीच्या दुसऱ्या दिवशी केला जातो. काल मी बाहेर होतो म्हणून मला काल शूट करता नाही आलं गौरीचं आगमन, नाहीतर मी केलं असतं आणि तुम्हाला दाखवलं असतं. पण जाऊ दे, आज औसा आहे, तो आमच्याकडे कसा असतो व कसा केला जातो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे गारणं घातलं जातं गौरी गणपतीला औसा सुरू करण्याच्या आधी. ही प्रथा आहे, त्यापासून सुरुवात होते. गांगो गारड्या घाडवसा कातेरी कमळादेवी भावाई ब्राह्मणा आणि तू समजा समर्था गवर आणि गणपती आज तुझो पूजनाचा दिवस असा. कालावात प्रमाणे तुझी आपली पूजापाठ सगळ्या बाळगोपाळांनी केलेली आहे ती मान्य करून घे. त्याचप्रमाणे प्रत्येकानं आपापलं वंश तुझ्याकडे मानवलेलो हा, त्यात काय चुकभूल असतात ती माफ कर. जसं समर्था शहा आई लेकरा दोरा वासरा त्यांचं चांगल्या प्रकारे सांभाळ कर. शेतीवाडी बरकत दी, शहरात सवाई शेर मिळून दी. त्याचप्रमाणे समर्था शहरातून लेकरं आहे तुझ्या उत्सवासाठी दिलेली आहेत, ती आता पुढे शहराच्या ठिकाणी नोकरी धंद्यासाठी जाणार. हे गेल्यानंतर त्यांना आपलं फुलात घालून राखण्यात तू गौरी गणपती सामील हो. पुढे त्यांचं आपलं नोकरी धंदो विद्याव्यवसायात भरभराट करून दी. आणि जी काही एडिया कुठे आम्ही सेवा दाखरी केलं ती मान्य करून घे समर्था. सालाबाद प्रमाणे काढून इथे गौरीकडे औषधाचं पान ठेवलं जातं. मग नंतर आमच्या मोठ्या तुळशीकडे एक पान ठेवलं जातं. मग तिथून मग ओसा भिडतात. भिडतात म्हणजे काय, एकमेकांच्या हातात ओसा देऊन मग त्यांच्या पाया पडतात. तर ही एक पद्धत आहे ओशाची. हे आता गौरीच्या विसर्जनासाठी निघालेत. राहू नको.
कशी वाटली व्हिडिओ? आवडली ना? तर असा केला जातो आमच्याकडे ओसा आणि विसर्जन. शेवटी गौरीची पूजा केली जाते, मग आरती, त्याच्यानंतर मग आम्हाला प्रसाद मिळतो. प्रसादामध्ये काय असतं? शेगलाची भाजी आणि भाकरी. फ्रूट्स पण असतात त्याच्यामध्ये, स्वीट्स पण असतं, पण शेगलाची भाजी आणि भाकरी खायला खूप मजा येते. तर मी इथेच थांबवतो हा व्हिडिओ. लाईक करा.